हाय फ्रेंड्स आपल्या सर्वांची पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस ज्याची आतुरतेने आपण वाट पाहत आहोत नेमके आता एक ते दोन दिवसात ती ऍड सुद्धा आपल्या डोळ्यासमोर येऊन जाईल आणि भरपूर अशा जागा सुद्धा रिक्त जागा त्याच्यामध्ये असणार आहे परंतु त्याची ते तयारी आपण पहिलेच चालू करून दिली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी तीस दिवसामध्ये संपूर्ण तुमची तयारी करून देणार आहोत इतकंच नाही जर तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर कोणकोणते टॉपिक स्टडी करायला पाहिजे जेणेकरून आपला स्कोर वाढला पाहिजे कोणत्या विषयाचं कोणतं टॉपिक हार्ड असतो तांत्रिक एक महत्वाचा सगळ्यात टर्निंग पॉइंट हा ठरणार आहे सगळ्या विद्यार्थ्यांच्या स्टडीमध्ये कारण की सगळ्यात जास्त प्रश्न याच्यावर असणार आहे चाळीस क्वेश्चन हा याच्यावर म्हणजे जवळ ऐंशी मार्क ज्याचा हा सब्जेक्ट चांगला असेल ना तो चांगला स्कोर करेल आणि त्याची पोस्ट नक्कीच मित्रांनो निघणार आहे तर या तांत्रिकमध्ये कोणते पॉइंट कुठून कशा प्रकारे करता येतील आणि त्याची तरी जर तुम्हाला आमच्या सर्फेक्ट करून घ्यायची असेल तरी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये इतके बारकाईने मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे तर जिल्हा परिषद भरतीची तुम्ही तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो काळजीपूर्वक बघा आपण चला पाहूया प्रत्येक विषय प्रत्येक विषयाचे महत्वाचे पॉईंट्स आणि तांत्रिकचा भाग याची माहिती तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असेल लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून नाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ नोटिफिकेशन जाऊ भेटत नाही मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा विसरू नका तर वेळ न करता आपण चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो की जो आरोग्य विभागाच्या जागा आहे ज्या जिल्हा परिषदच्या भरतीमध्ये सगळ्यात जास्त याचीच पदे राहण्याची शक्यता आहे याच्यामध्ये आरोग्यसेवक आरोग्य सेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता आणि आरोग्य पर्यवेक्षक या प्रकारचे याच्यात पद राहणार आहे याच्याशिवाय जिल्हा परिषदचे इतर विभाग ग्रामसेवक आहे लिपिका आहे सुद्धा जागा या सुद्धा जागा असणार आहे त्याची आपण वेगळे व्हिडिओ तयार करू आजचा व्हिडिओ आपला फोकस आहे आरोग्य विभागाच्या या सगळ्या जागांवर याच्यासाठी आपण आपल्या चॅनल तर्फे काय केलं आहे ते तुम्हाला मी सांगतो की जसं तुम्हाला माहित आहे की जो विषय कोणकोणते असणार आहे किती प्रश्न असणार आहे यासंबंधी जी आर निघाला आहे ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं मराठीमध्ये पंधरा प्रश्न असणार आहे तीस गुणांसाठी इंग्रजीमध्ये पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी सामान्यांचे पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी आणि गणित बुद्धिमत्ताचे पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी म्हणजे असे हे झाले एकशे वीस मार्क आणि सगळ्यात जास्त वेटेज देण्यात आला आहे तांत्रिक प्रश्नांना ज्याच्या चाळीस प्रश्न विचारले जाणार आहे ऐंशी गुणांसाठी म्हणजे हे एकशे वीस आणि एकटा तांत्रिक ऐंशी मार्काचा असे दोनशे मार्काचे प्रश्न दोनशे गुणांसाठी जे प्रश्न तुम्हाला असणार आहे शंभर प्रश्न दोनशे गुण आणि वेळ असणार आहे एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तास तुम्हाला वेळ असणार आहे आणि या भरतीचा या सिलेबसचा टर्निंग पॉइंट मित्रांनो असणार आहे हा तांत्रिक भाग याच्यासाठी काय केलं आहे की आपल्या चॅनल तर्फे आपल्या अकॅडमीतर्फे आपल्या ऍपवर याच्या विशेष बॅचेस लॉन्च झाल्या मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं सुद्धा होतं की आपल्या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहे त्यांना अफोर्ड होत नाही क्लासेस लावणं मग घरी बसल्या बसल्या ते अभ्यास कसं करायचा हा मोठी अडचण त्याच्यासमोर निर्माण होते यांची अडचण सोडवण्यासाठी आपल्या चॅनल तर्फे याच्या बॅचेस आपल्या ऍपवर आप तयार करण्यात आल्या आहे काय आहे या बॅचचं विशिष्ट मराठीची बॅच आहे अतिशय डिटेलमध्ये पस्तीस लेक्चर्स प्रत्येक विषयाचे बारकाईनं तयार करण्यात आलेले आहे एक एक तासाचा एक एक लेक्चर आहे आणि याची फीस मित्रांनो नाम मात्र ठेवली आहे तीनशे रुपये म्हणजे तीनशे रुपयामध्ये तीन संपूर्ण मराठी तीस दिवसात तुमचा कम्प्लीट होऊन जाईल इंग्रजी इंग्रजीची सुद्धा कोर्स जो आहे तो लॉन्च करण्यात आला जवळपास त्याच्यात सुद्धा पस्तीस ते चाळीस लेक्चर्स याच्यामध्ये तुम्हाला देण्यात आले आहे एक एक तासाचा एक एक लेक्चर आहे याची फी सुद्धा नाम मात्र तीनशे रुपये ठेवली आहे जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहे की जेमतेम तेम त्याच्याजवळ एवढा पैसा नसतो की ते एखादी बॅच जॉईन करू शकतील मग त्यांच्या सुविधेसाठी या प्रकारच्या या फीस ठेवण्यात आल्या की ज्यांना परवडलं पाहिजे आता फक्त तुम्हाला मराठी लावायची असेल तुम्ही फक्त मराठीची बॅच जॉईन करू शकता फक्त इंग्रजी जॉईन करायची असेल तर फक्त इंग्रजी सुद्धा जॉईन करू शकता तीनशे तीनशे रुपये फीज आहे तांत्रिक ऐंशी मार्कांचा ऐंशी गुणांचा विषय आहे आणि याची जी फीस आहे ना ही सुद्धा तुम्हाला इथे तीनशे रुपये ठेवण्यात आली आहे आता मेन प्रश्न की तुम्हाला तीनशे आता तशी याची फीस होती सहाशे सहाशे रुपये प्रत्येक विषयाची परंतु याच्यावर तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट ठेवला आहे आपल्या अकॅडमीतर्फे जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना अफोर्डेबल झालं पाहिजे त्यांना जास्त त्यांच्या खिशावर ताण नाही पडला पाहिजे म्हणजे पन्नास टक्क्याच्या तुम्हाला सूट देण्यात आली आहे आणि फक्त ठराविक पुरताच ही सूट असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही जॉईन करू शकता कुठं जॉईन करायचं या ठिकाणी मोबाईल नंबर दिसत याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सोबतच आपला ऍप याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आणि चॅट मध्ये सुद्धा याची लिंक आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे लवकरात लवकर ऍप इन्स्टॉल करा आणि बॅच तुम्ही तिथं जॉईन करू शकता आणि अजून एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता तुम्ही या संपूर्ण जिल्हा परिषदेची तयारी करत असाल तुम्हाला मराठी सुद्धा जॉईन करायची आहे इंग्रजी सुद्धा पाहिजे आणि तांत्रिक प्रश्न सुद्धा पाहिजे तिन्ही विषय जॉईन करायचे आहे तर तुम्हाला तीनशे तीनशे नऊशे रुपये द्यायची गरज नाही आहे मित्रांनो जर तुम्ही तिन्ही विषय जॉईन करत असाल तर तुमच्यासाठी फक्त सहाशे रुपयामध्ये तुम्ही तिन्ही विषय जॉईन करू शकता म्हणजे तीनशे रुपये अजून डिस्काउंट तुम्हाला त्याच्यात भेटून जाईल म्हणजे बाराशे रुपयाची बॅच तुम्ही फक्त सहाशे रुपये जॉईन करू शकता तीन विषय त्याच्यामध्ये असणार आहे मराठी इंग्रजी आणि तांत्रिक भाग तिन्ही विषय जर जॉईन करायचे असेल एकत्रित तर फक्त सहाशे रुपये मध्येच तुम्ही तिन्ही विषय जॉईन करू शकता सेपरेट सेपरेट सुद्धा करू शकता परंतु तुमच्यासाठी तु तु परवडणार माझ्या दृष्टिकोनातून की हे सहाशे रुपये तिन्ही विषय तुम्हाला हे परवडेल आणि मित्रांनो हे जे तांत्रिकचे विषय आहे ना इतके बारकाईन आणि इतकं मध्ये घेतलं आहे ना की तुम्हाला तांत्रिकमध्ये कोणती अडचणच राहणार नाही तुम्हाला मी सांगणारच आहे त्याच्यात कोणकोणते टॉपिक आपण इन्क्लूड केले ते तुम्हाला मी सांगतो चला पाहूया आता जसं बघा आता मराठी आता हे मराठीचे विषय ढोबळ मारणं मी तुम्हाला दिले आहे जे की आपल्या जी आर मध्ये सामानार्थी शब्द विद्यार्थी शब्द शब्दांच्या जा जाती प्रयोग वाक्यांचा प्रकार अलंकार समास शब्दशक्ती समूहदर्शक म्हणी वाकप्रचार संधी आणि जे आयबीपीएस मध्ये गृहित असतो आयबीपीएस आणि टी सी एस मध्ये ज्या प्रकारे विचारले जातात त्याप्रमाणे हा संपूर्ण सिलेबस तयार करण्यात आला आहे याच्या शिवाय सुद्धा शब्दशक्ती आणि जे याच्यात दिलेले टॉपिक नाही ते सुद्धा मराठीच्या बॅच मध्ये कव्हर करण्यात आले आहे इंग्रजी मध्ये पार्ट्स ऑफ स्पीच जेंडर केस आर्टिकल्स वॉइस टेन्स प्रिपोजिशन फ्रेजेस क्लोजेस आयडिओ पंक्चुएशन त्याच्यानंतर होकॅबुली होकॅबुलरी सुद्धा तुमची कव्हर करण्यात आलेली आहे जी की तुम्हाला एक्झाम मध्ये टी सी एस आणि आयबीपीएस मध्ये होकॅबुल वर फार महत्व असतो फार भर दिला असतो आणि लवकरच गणित आणि बुद्धिमत्तेची सुद्धा बॅच सुरू होणार आहे सध्या ही सुरू झाली नाही एक तारखेपासून ही सुद्धा सुरू होणार आहे याची माहिती तुम्हाला नंतर देण्यात येईल आता महत्वाचा भाग तांत्रिकचा बघा तांत्रिकचा भाग तुम्हाला याच्यात काय काय शिकवलं हो जाणार याच्यामध्ये तुम्हाला आरोग्य विषयक महत्वाची व्याख्या आरोग्याशी निगडीत संकल्पना मानवी रोग आरोग्य विभाग योजना स्त्रिया बालकांशी संबंधित विशेष कार्यक्रम महत्वाचे कार्यक्रम अभियान आहार विषयक महत्वाचे घटक मानवी शरीराबद्दल महत्वाचे घटक लोकसंख्याशास्त्र आरोग्याशी निगडीत समित्या आरोग्य भारतीय राज्य आरोग्य आणि भारतीय राज्य घटना कोरोना विषयक पंचवार्षिक योजनेमध्ये विषयाची महत्वाच्या घटना आरोग्यविषयक चालू घडामोडी त्याच्याशिवाय राष्ट्रीय संस्था राष्ट्रीय आरोग्य धोरण एन आर एच एम अंतर्गत सुरू झालेले कार्यक्रम पचन संस्था संस्था रक्ताभिसरण संस्था जीवाणूजन्य विषाणूजन्य रोग कीटकजन्य आजार कुपोषण महत्वाचे कार्यक्रम अभियान आणि दिनविशेष इतक्या डिटेलमध्ये प्रत्येक लेक्चर तुम्हाला जवळपास तीस लेक्चर या तांत्रिक विभागाचे एक एक दीड दीड तासाचे लेक्चर तुम्हाला याच्यात प्राप्त होणार आहे जे की तुम्हाला इतरत्र कुठेही भेटणार नाही इतकी डीप मध्ये या बॅच मध्ये फक्त सहाशे रुपयामध्ये तुम्ही जॉईन करू शकता लिंक मी खाली चॅटबॉक्समध्ये आणि आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे ऍप लवकरच इन्स्टॉल करा कारण हे पन्नास टक्के डिस्काउंट फक्त काही दिवसांपुरता मर्यादित आहे कारण तुम्हाला सुद्धा माहित आहे जशी एकदा ऍडव्हर्टाइजमेंट आली की लोक तुटून पडतात मित्रांनो परंतु मला याची जाणीव आहे की जे विद्यार्थी सिरियसली अभ्यास करतात ना तर ते ऍडव्हर्टाइजमेंटची वाट पाहत नाही त्यांचा कंटिन्युअसली आणि आधीपासूनच स्टडी ते चालू राहते त्यांना जे विद्यार्थी स्टडी करणारे त्यांना काहीतरी याचा फायदा झाला पाहिजे म्हणून हा पन्नास टक्के डिस्काउंट आता ठेवण्यात आला आहे ऍडव्हर्टाईज आल्यानंतर कदाचित हा पन्नास टक्के जो डिस्काउंट आहे ना हा रद्द होऊन जाईल कारण तेव्हा घेणारे भरपूर असतात भरपूर विद्यार्थी घ्यायला तयार असतात तेव्हा मग हा डिस्काउंट सुद्धा कॅन्सल केला जातो डायरेक्ट बाराशे रुपयाची फीस राहील आणि बाराशे रुपयामध्ये सुद्धा तेव्हा विद्यार्थी घ्यायला तयार असतात परंतु जे स्टडी करणारे विद्यार्थी आहेत त्यांचा काहीतरी फायदा झाला पाहिजे तिन्ही विषय इतक्या डीपमध्ये त्यांचे कव्हर झाले पाहिजे याच्यासाठी हा पन्नास टक्के डिस्काउंट ठेवला आहे ज्याला कोणाला जॉईन व्हायचा आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे सोबतच तुम्हाला काही अजून माहिती पाहिजे असेल तर हा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डबल नाईन टू थ्री वन सिक्स एट फाईव्ह आणि फाईव्ह एट याच्या व्हॉट्सअपवर एक हाय मेसेज करा तुम्हाला सगळी माहिती प्राप्त होऊन जाईल तर ही तुम्हालाची आनंदाची आणि महत्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती पुढं आपण आता या परीक्षेच्या तयारीसाठी युट्यूबवर दररोज आता व्हिडिओ टाकणार आहोत आजच्या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो धन्यवाद